प्रेझेंटेन्स पी आर ई एस सी एन टी टी ई एन एसई प्रेझेंटेन्स म्हणजे वर्तमान काळ मित्रांनो या भागात आपण प्रेझेंटेन्सचे जे उपप्रकार आहेत प्रेझेंटेन्स म्हणजे वर्तमान काळ आणि या वर्तमान काळाचे जे उपप्रकार आहेत त्या सर्व उपप्रकारांची नावे मराठी आणि इंग्लिशमध्ये आपण पाहणार आहोत प्रेझेंटेन्स म्हणजे वर्तमान काळ या वर्तमान काळाचे चार प्रकार आहेत या चारही प्रकाराची इंग्रजी आणि मराठीमधील नावे आपण या भागात पाहणार आहोत पी आर ई एस सी एन टी टी ई एन प्रेझेंट प्रेझेंटेन्स म्हणजे वर्तमान काळ हा काळ इंग्रजीमध्ये अतिशय महत्त्वाचा आहे पुढे जाण्याअगोदर या चॅनलला मित्रांनो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनलाही प्रेस करा पहिला उपप्रकार आहे सिंपल प्रेझेंटेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ यस आय एम पी एल ई पी आर ई ई एन टी टी ई एन यस ई सिंपल प्रेझेंटेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ इंग्रजीमध्ये सर्वसाधारणपणे जास्त वापरला जाणारा काळ म्हणजे सिंपल प्रेझेंटेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ साधा वर्तमान काळ केव्हा वापरला जातो तर नियमितपणे घडणारी एखादी कृती जर व्यक्त करायची असेल तर सिंपल प्रेझेंटेन्स म्हणजेच साधा वर्तमान काळ हा वापरला जातो म्हणून हा काळ माहीत असणे आपल्याला आवश्यक आहे आता याच्यानंतर आपण पाहूया दुसरा प्रकार आणि दुसरा प्रकार आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू वर्तमान काळ पी आर ई एन टी प्रेझेंट सी ओ एन टी आय एन यू ओ यू एस कंटिन्युअस टी ई एन ई टेन्स प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू वर्तमान काळ चालू वर्तमान काळाचा वापर कधी केला जातो जेव्हा वर्तमान काळात एखादी गोष्ट चालू आहे असा अर्थ व्यक्त करायचा असतो त्यावेळेला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू वर्तमान काळ वापरला जातो हा सुद्धा काळ अतिशय महत्वाचा आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स यानंतरचा काळ आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण वर्तमान काळ पी आर ई एस सी एन टी प्रेझेंट पी ई आर एफ सी टी परफेक्ट टी ई एन एसई टेन्स प्रेझेंट परफेक्टेन्स म्हणजे पूर्ण वर्तमान काळ पूर्ण वर्तमान काळाचा वापर कधी केला जातो ज्या वेळेला एखादी क्रिया वर्तमान काळात पूर्ण झालेली आहे असा अर्थ व्यक्त करायचा असतो त्यावेळेला इंग्रजीमध्ये पूर्ण वर्तमान काळ वापरला जातो याला म्हणतात प्रेझेंट परफेक्ट टेन्स पूर्ण वर्तमान काळ आता आपण चौथा काळ पाहूया प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे पूर्ण चालू वर्तमान काळ पी आर ई यन टी प्रेझेंट पी ई आर ई सी टी परफेक्ट सी ओ एन टी आय एन यू ओ यू यस कॉन्टिन्युअस टी ई एन य टेन्स प्रेझेंट परफेक्ट कॉन्टिन्युअस टेन्स म्हणजे पूर्ण चालू वर्तमान काळ जेव्हा एखादी क्रिया पूर्ण झालेली असते परंतु ती चालू असते असा अर्थ व्यक्त करायचा असेल तर या काळाचा वापर इंग्रजीमध्ये केला जातो प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअसनेस पूर्ण चालू वर्तमान काळ हा काळ अतिशय महत्त्वाचा आहे मित्रांनो या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तसेच बाजूस दिलेल्या बेल आयकॉनलाही प्रेस करा धन्यवाद